नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी बनवलेलं आहे मस्त स हराभरा कबाब एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे मुलांना तर खूपच आवडते हिवाळ्याच्या दिवसात मटार मिळतात तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया अशा प्रकारे ओल्या शेंगा आपल्याला आत्ता मार्केटमध्ये सहज मिळत आहेत त्याचे मटार काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची चार ते पाच मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये साधारण लसणाच्या पासक पाकळ्या एक इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून हे वाटण मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण घेतलेले मटार छान बॉईल करून हातानेच असे एकसारखे स्मॅश करून घ्यायचे आहेत मटार खूप बारीक करायचे नाहीत तसेच एखादा उकडलेला बटाटा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तो देखील हातानेच स्मॅश करून घ्यायचा आहे आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण यामध्ये घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार किती तिखट हवं आहे यानुसार आपण वापरायचं आहे तसेच दोन चमचे साधारण छोटे दोन चमचे मीठ वापरलेलं आहे मी कॉर्नफ्लावर वापरायचे आहे साधारण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरमुळे छान बाउंडिंग आपलं पिठासाठी तयार होतं आणि हरेभरा कबाब एक छान मस्त तयार होतो तसेच थोडंसं तांदळाचं पीठ देखील वापरायचं आहे त्यामुळे खुसखुशीतपणा येतो आपल्या बॉल्सनं या कटलेट टाईप आता छान मी ही वडीसारखं हे मिश्रण थापून घेणार आहे एका ताटावर आणि आपल्याकडे एखादा शेप असेल हव्या त्या शेपमध्ये आपण हे बनवू शकतो मी साधारण सर्कल आकारा आकाराचे कबाब बनवून घेते आहे हा माझा शंभरावा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहून माझा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मला मदत करा त्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा छान असे आपले कटलेट तयार झालेले आहेत आता ह्याचे शेप सर्व करून घेतल्यानंतर गॅसवरती एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की त्यावरती आपण तयार केलेले एक एक कबाब छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत ब्राऊनिश रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी छान असे फ्राय करायचे आहेत अशा प्रकारे एक एक कबाब मी याच्यावरती तेलामध्ये सोडून घेते आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे दोन्ही बाजूनी अशा प्रकारे आपण छान असे कबाब सेलो फ्राय करून घेणार आहोत चवीला अतिशय छान आणि पटकन होणारी आणि आपण ही रेसिपी करताना आपण मटार आणि बटाटा स्मॅश करून हे जे मिश्रण तयार करतो ते आपण फ्रीझरमध्ये तसंच ठेवू शकतो जेव्हा हवा असेल त्यावेळी हे कबाब आपण फ्रीजरमधून काढून वापरू शकतो फ्राय करून देऊ शकतो मुलांना डब्यामध्ये देखील तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मी हे छान असे सेलो फ्राय करून घेते आहे गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाही म्हणजे ते दोन्ही बाजूनी तसेच आतून देखील तयार होतात तर अशा प्रकारे मी हे कबाब सर्व करून घेतलेले आहेत ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की लाईक शेअर कमेंट करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद